नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण आजच्या लेक्चर मध्ये प्रॅक्टिस सेट 3.4 ला सुरुवात करणार आहोत। हा शेवटचा प्रॅक्टिस सेट आहे हा चॅप्टर मधला, म्हणजे आपला तिसरा चॅप्टर समाप्त होतोय दोन लेक्चर मध्ये। तर आज आपण एकूण 6 प्रॉब्लेम दाखवणार, 6 पैकी 3 प्रॉब्लेम आपण आज घेणार आहोत। तर आता बघा, ह्याच्यामध्ये काहीच नाही, फक्त ऍप्लिकेशन ऑफ एपी, म्हणजे एपी वर, जे एपी म्हणजे काय, ऑटोमॅटिक प्रोग्रेशन, ह्याच्यावरच आपलं सर्व प्रॉब्लेम अवलंबून आहे। समजा तुम्हाला त्यांचं सिक्वेन्स करावं लागेल, कसं तुमच्या गाडीची स्पीड कितनं वाढायली, बरोबर आहे, तुमचा सॅलरी कितनं वाढतो, कोणी कसे पैसे जमा करतो, ह्याच्या हे निगडीत सगळे प्रॉब्लेम आहेत, बरोबर आहे। तर तुम्हाला पुस्तकात नाही का सॉल्व्ह करून दिलेले प्रॉब्लेम आहेत, तुम्ही ते सोडवा। मी बाकीचे आपल्या प्रॅक्टिस सेट मध्ये प्रॉब्लेम देतो, तुम्ही सॉल्व्ह केलेले प्रॉब्लेम सोडून आणि तुम्ही पाठवू शकता। जर त्याच्यात काय अडचण असले तुम्ही मला विचारू शकता। तर बघा, आता फर्स्ट क्वेश्चन असा तिथे दिलाय, तर ऑन 1 जानेवारी 2016, म्हणजे 1 जानेवारी 2016, सानिका डिसाइड टू सेव्ह, म्हणजे सानिका नावाची मुलगी, समजा ती डिसाइड टू सेव्ह, सेव्ह म्हणजे बचत करती, 10 रुपीज 11 रुपीज ऑन द सेकंड डे आणि 12 रुपीज ऑन थर्ड डे, म्हणजे सानिका नावाची मुलगी, लक्षात द्या। तर ती काय करते, 1 जानेवारी 2016 पासून ती बचत करायला सुरुवात करते। पहिल्या दिवशी किती रुपये बचत करते, 10 रुपये, दुसऱ्या दिवशी 11, तिसऱ्या दिवशी 12, चौथ्या दिवशी 13, पुन्हा 14, 15। मला सांगा हे काय होईल, एपी आहे का नाही, कशामुळे एपी आहे, कॉमन डिफरन्स काय, याच्यात सेम आहे, बरोबर आहे, पुन्हा हे सिक्वेन्स आहे, सिक्वेन्स आहे म्हणजे काय आहे, एपी आहे। तर पुढे बघू आता काय म्हणते, इफ द डिसाइड टू सेव्ह द लाईफ धीस, म्हणजे अशा प्रकारे ती सेव्ह करते, मग ऑन द 31 डिसेंबर किंवा 31 डिसेंबर 2016, म्हणजे ह्या 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिच्याकडे एकूण किती बचत होईल, बरोबर आहे। आता तुम्ही सांगा 100% एक तुम्हाला क्वेश्चन कळाला असेल, कारण क्वेश्चन मध्ये काय म्हणते, पहिल्या दिवशी 10 रुपये, 11, 12, 13, 14, 15, 16, असं ते किती पर्यंत बचत करणार आहे, 31 डिसेंबर 2016, बरोबर आहे। तर मग काहीच त्यात अवघड नाही, एवढं फक्त लक्ष द्या, मी तुम्हाला एवढं समजून सांगितलं। याच्या मराठीतून मी आता सांगितलं, एक सानिका नावाची मुलगी, ती 1 जानेवारी 2016 पासून ती बचत करायला सुरुवात करते आणि 1 जानेवारीला ती 10 रुपये बचत करते, 2 जानेवारीला 11, 12, 13 असं रुपये ती बचत करत जाते। तर ते म्हणते 31 डिसेंबर पर्यंत तिच्यापाशी किती पैसे बचत होते किंवा किती तिच्यापाशी जवळ पैसे येतील, असं आपल्याला क्वेश्चन दिलाय। तर बघा, मी इथं तुमच्या जे काय पुस्तक दिले तेच मी इथे लिहिले, तर ऑन द 1 जानेवारी सानिका डिसाइड टू सेव्ह मनी 10, 11, 12, 13 अप टू द, म्हणजे इज अ सिक्वेन्स, किंवा खाली लिहू शकता 10, 11, 12, 13 अप टू द इज अ एपी, इज अ एपी। तर मग मला सांगा, ह्याच्यात ए काय असेल आपलं, 10, डी काय असेल, 11 मायनस 10, वाटत तर 11 मायनस 10 1, 12 मायनस 11 1, म्हणजे तर डी ची किंमत काय आहे तुमची, 1, कारण डी इज कॉन्स्टंट, कॉन्स्टंट संख्या आहे, बरोबर आहे। तर मग बघा, आता आपल्याला काय म्हणलं तिथं की पूर्ण काढायचे, आता पण आपल्याला यांची किंमत माहिती का नाही, तर मग मला सांगा 2016 हे कोणतं वर्ष आहे, लीप वर्ष, म्हणून खाली लिहू शकता द इयर 2016 वॉज लीप वर्ष, बरोबर, लीप वर्ष। तुम्हाला माहिती लीप वर्ष कशाला म्हणतात, की त्या संख्येला, समजा आता हे 2016 ह्याला 4 ने निशेष भाग जातो, मग त्याची बाकी काय होती, 0, त्याला काय म्हणतात, लीप वर्ष। तर मग तुम्ही सांगा, लीप वर्ष म्हणजे दिवस किती असतात, 366 का 365, सांगा तर दिवस किती असतात लीप वर्षात, 366। तर मग तुम्ही खाली आपल्या येऊ शकता लीप इयर हॅज 360 डे, हा 360 डेज, तर देअरफोर एन इक्वल टू किती येणार, मग एन इक्वल टू 366, म्हणजे यांची किंमत किती झाली तुमची, 360। तर मग आता आपल्या टोटल सेव्हिंग काढायची, टोटल सेव्हिंग ही 360 डेज, बरोबर आहे, म्हणजे 300 खाली वाक केल्या वाटलं तर टोटल
सेविंग्स टोटल सेविंग इन 360 डेज इज मग यस किती झाले 3366 म्हणजे यांची किंमत किती झाली तुमची 360 तर मग झाला आता तुम्ही काय करता इथं एसएन चा तुम्हाला फॉर्म्युला वापरला आहे बरोबर आहे एसएन इक्वल टू काय फॉर्म्युला आहे तुम्हाला माहिती n / 2 ब्रैकेट 2a + n - 1 * d तर त्याच्यानुसार आपण आता एसएन चा फॉर्म्युला वापरू बा आता एसएन चा फॉर्म्युला येतो एसएन इक्वल टू n / 2 ब्रैकेट मध्ये 2a + n - 1 * d बरोबर आहे तर n ची किंमत किती आहे आपल्याकडे 366 मग 366 इक्वल टू 366 भागिले 2 ब्रैकेट मध्ये 2 इनटू a ये किती आपल्याकडे 10 प्लस n किती 366 वजा 1 गुणिले d d किती आपल्याकडे 1 तर कॉमन डिफरेंस किती आहे 1 करा आता कॅल्क्युलेशन म्हणजे काय येणार तर डिवाइड करा वाटे 3 1 3 1 उरले 3 8 32 16 32 6 183 ब्रैकेट मध्ये 10 into 2 20 याची सबट्रैक्शन 365 into 1 करा आता 1 नंतर मल्टीप्लाई केले 83 बरोबर आहे into हां ब्रैकेट मध्ये 2 + 365 याची काय करा ऍडिशन करा म्हणजे 183 गुणिले किती येणार याची ऍडिशन 5 8 3 385 आणि ह्या दोघांचा तुम्हाला काय करावं लागेल मल्टीप्लाय याचा दोघांचा तुम्हाला मल्टीप्लाय सर्वांना येतो हे त्याचं काय झालं आंसर तर आता इथं मल्टीप्लाय दिलेला आहे आपल्याला 7455 म्हणजे हे तुमचा आंसर झालं काय झालं म्हणजे ते पूर्ण तिच्या किती जमा होते पैसे 17415 रुपये तुम्ही भी असंच एक दिवस तुम्ही प्रयोग करून बघा सध्या कोरोनाचा कोरोना असल्यामुळे किंवा कोरोनाच्या काळात तुम्ही असं बचत करू शकता जर तुमच्याकडे काही जर बचत करण्यासाठी काय की 10 रुपये जमा केले पुन्हा 11 12 13 तर तसं तुम्ही नाही का 1 रुपया जमा करा पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी 2 असं किती रुपये जमा होते ते बघा बरोबर आहे तर मग तुम्ही खाली वाक्य लिहू शकता तर सानिका सेव रुपीज सानिका असं वाक्य लिहा सानिका सानिका रुपीज 70,455 हे तुमचं झालं फायनल आंसर आलं लक्षात तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा तर पहा लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो आता सेकंड प्रॉब्लेमला आपण सुरुवात करू मी तुम्हाला आधी त्याच्याविषयी बोर्डवर लिहून दिला आहे तरी पण क्वेश्चन समजून सांगतो का क्वेश्चन काय बघा तर क्वेश्चन असा म्हणतोय अ मॅन बोरो 8000 रुपीज अँड 8000 रुपीज टू पे द विच टोटल इंटरेस्ट ऑफ द 1360 म्हणजे लक्षात घ्या एक सगळ्यात सोपं मराठीतून आता सांगतो तुम्हाला की एक माणूस आहे समजा एक ग्रस्त किंवा एक आपणच आहे समजा तर आपण काय केलं तर 8000 रुपये आपण कोणाकडून तरी घेतले पण ते कसं घेतले तर आपण टोटल इंटरेस्ट म्हणजे काय असतं व्याज म्हणजे ते काय म्हणतंय तर 8000 रुपये कर्ज आपण 8000 रुपये एकातून कर्जानं घेतले तर त्यावर किती व्याज देण्याचं आपण कबूल केलंय समजा मी तुमच्याकडून पैसे घेतले 8000 रुपये पण तुम्ही काय मला फुकट देणार का नाही तर तुम्ही काय केलं मला तर तुम्ही मला की एवढं तुम्हाला कर्ज द्यावं लागेल तर किती द्यावं लागेल 1360 व्याज तुम्हाला त्या रुपयासाठी 1360 रुपये व्याज द्यावं लागेल किती रुपयासाठी 8000 रुपयासाठी किती व्याज द्यावं लागेल 1360 तर पुढे काय म्हणतंय इन 12 मंथली इन्व्हेस्टमेंट म्हणजे 12 मंथ म्हणजे एका वर्षात किंवा 12 महिन्यात ते तुम्हाला 12 हप्ते भरायचे समजा तुम्हाला सर्व रक्कम 12 हप्त्यात भरणार असं तुम्ही सांगितलं किंवा भरता तर पुढे काय म्हणतोय मग इफ इन्व्हेस्टमेंट बिगिंग लेस दॅन द प्रेसिडिंग 1/40 रुपीज म्हणजे प्रत्येक हप्ता भरताना तुम्ही काय करणार 40 रुपये कमी द्यायला समजा पहिला हप्ता सोडून तर पहिला हप्ता समजा तुमचा 2000 आहे तर पुन्हा काय करता दुसरा हप्ता देताना 40 रुपये काय देता कमी मग त्याने काय म्हणलंय लेसच्या खाली तुम्ही अंडरलाईन करू शकता बिगिंग द लेस दॅन द प्रेसिडिंग 1/40 रुपीज म्हणजे प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 ने काय देता कमी मग कमी म्हणलं की आपण येणार मायनस जर त्याने मोर म्हणला असता आपण काय केलं असतं प्लस
तर ते म्हणते 40 रुपये कमी देऊन सर्व रक्कम 12 मासिक हप्त्यात भरली. तर 12 मासिक हप्त्यात तुम्ही सगळे पैसे रक्कम भरली. तर ते मग शेवटला असं म्हणते क्वेश्चन काय म्हणते, द फाइंड द अमाउंट ऑफ द फर्स्ट अँड लास्ट इन्व्हेस्टमेंट. म्हणजे फर्स्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्हाला एक काढायचे ते म्हणते मग तुम्हाला काय म्हणते दिलेला पहिला आणि शेवटचा हप्ता किती, पहिला हप्ता किती दिला असेल आणि शेवटचा हप्ता किती दिला असेल हे तुम्हाला काढायचे. बघा क्वेश्चन संबंध महत्त्वाचा आहे. क्वेश्चन असा आहे की आपण एक जणाकडून 8000 रुपये घेतले त्यांनी त्याचं व्याज सांगितलं 1360 म्हणजे 100% तुम्हाला पैसे किती द्यावे लागतील 9360 रुपये. तर बरोबर आहे मग तुम्ही ते 12 हप्ते कंप्लीट कराल. पण असं म्हणते की नाही का ते प्रत्येक हप्ता किंवा सुरुवातीचा काय म्हणते प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा म्हणजे प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयाने तुम्ही कमी भरा कमी देऊन सर्व रक्कम 12 हप्त्यात भरली. तर आपल्याला काय करा म्हणते पहिला हप्ता आणि शेवटचा हप्ता. तर बघा मी इथं सगळं लिहिले म्या किती रुपये घेतले 8000 रुपये. आता इंटरेस्ट म्हणजे काय त्याचं व्याज किती होतं 1360. मग पी हे झालं प्रिन्सिपल, हे आय झालं व्याज, अमाऊंट इक्वल टू फॉर्म्युला असतं पी प्लस आय. 8000 आणि 1360 रुपये किती झाले 9360 रुपये. बरोबर आहे. मग बघा मी इथ इन्व्हेस्टमेंट बिगिन द लेस दॅन द प्रेसिडिंग 1/40. मग इथं शब्द कोणता महत्वाचा आहे लेस. मग डी ची किंमत काय आली डी म्हणजे काय कॉमन डिफरन्स. डी ची किंमत काय आली मायनस. मायनस का आलंय तर लेस म्हणलंय. जर मोर म्हणलं असतं तिथं काय आलं असतं प्लस. मग फर्स्ट टर्म काय आपलं ए. मग आता एस एन किती तुमचं 9360. मग एन ची किंमत किती 12 महिने. तर मग 9360 कशाची किंमत झाली एस 12 ची. चला आता तुम्हाला काहीच करत नाही तर तुम्ही काय करू शकता फॉर्म्युला वापरू शकता. कशाचा एस एन चा सुरुवातीला फॉर्म्युला वापरा. मग तुम्हाला एन ची किंमत 12 कळाली एस 12 ची किंमत काय आली. वी गेट म्हणजे एस आपण काय करू एस एन चा फॉर्म्युला वापरू आणि वी गेट तुमचं आन्सर येऊ शकते. तर बघा आता एस एन इक्वल टू एन बाय टू ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. तुमच्याकडे सगळ्या किमती तुम्ही तिथे किमती मांडू शकता. बघा एन ची किंमत किती तुमची 12 बाय 2 ब्रॅकेट 2 इंटू ए किती हे तर काढायचं आपण सगळं ह्याच्यासाठी तर चालू 2a प्लस एन किती 12 मायनस 1 इंटू डी किती -40. हे तुम्हाला त्याच्यात फक्त तुम्हाला किमती तरी मांडता आले पाहिजे. पूर्ण व्यवस्थित तुम्ही किमती मांडू शकता. तर बरोबर आहे. तर आता आपण दिलेल्या किमती इथे मांडल्या 12 आपण हां बघा. तर आता एस 12 ची किंमत आपल्याकडे पूर्ण आहे 9360. तर मी इथे लिहू शकतो 9360 इक्वल टू 6 बेस अपॉन 12. इथं काय येणार 2 ब्रॅकेट करायचे सबट्रॅक्शन 11 इंटू मायनस 40. ह्याचं तुम्हाला काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. तर पण आता काय येणार 9360 इक्वल टू 62. आता इथं हे प्लस मायनस काय येणार मायनस 11 चोक 44 440. बरोबर आहे. तर आता काय करा हे तुम्ही 6 मल्टिप्लाय मध्ये डोळ्यामध्ये किंवा 6 ने तर मध्ये मल्टिप्लाय करू शकता. तुमच्या मनावर तुम्ही कोणती भी स्टेप तुम्ही इथं वापरू शकता. बरोबर आहे. तर आता बघा तर काय करू आपण या 6 ने ह्याला डिवाइड करू. बरोबर आहे. तर बघू पुन्हा काय येतं कॅल्क्युलेशन. तर बघा लक्ष द्या व्यवस्थित तिथं 6 ने जर आपण ह्या डिवाइड केलं 9360 डिवाइडेड बाय 6 इक्वल टू काय राहते 2a मायनस 440. बघा 6 1 6 3 उरले 6 5 30 3 उरले 6 6 36 आणि 0 म्हणजे किती आला आन्सर 1560 इक्वल टू. आता हे माइनस प्लस माइनस इकडे आणल्यावर प्लस प्लस झालं का नाही. बरोबर आहे. इक्वल टू 2a. बघा हे लक्षात आलं काय केलं 6 ने डिवाइड केलं किती आलं 1560 म्हणजे 1560 हे मायनस इकडे आणल्यावर प्लस झालं. करा ह्याची ऍडिशन किती येणार हे 0002000 इक्वल टू 2a. तर देअरफोर इथं 2 ने डिवाइड करा इथं 2 कॅन्सल म्हणजे इथं फर्स्ट टर्म पहिला हप्ता किती भरला 1000 रुपये. तर आता आपल्याला काय म्हणले लास्ट शेवटचा हप्ता. मग लास्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय तुमचं टीएन. मग टीएन चा फॉर्म्युला वापरू लागेल टीएन इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. टीएन एन ची किंमत 12 इक्वल टू ए आहे 1000 प्लस
12 माइनस 1 इनटू डी किती आहे डी माइनस 40 मोठ्या डी ची किंमत माइनस 40 बरोबर आहे करा कॅल्क्युलेशन 1000 प्लस हे किती येणार 11 माइनस 400 बरोबर आहे माइनस 40 सॉरी 1000 प्लस माइनस माइनस याचा मल्टीप्लाई करा 11 चौक 44 आणि ची वजाबाकी करा 560 म्हणजे तुमचं काय झालं आंसर TN म्हणजे तुमचं लास्ट बघा सुरुवातीचा हप्ता काय झाला मग 1000 आणि शेवटचा काय झाला 560 मग तुम्ही पहिले वाक्य लिहू शकता फर्स्ट इन्व्हेस्टमेंट इज 1000 अँड लास्ट इन्व्हेस्टमेंट इज 560 रुपीज आले लक्षात याच्यात काहीच अवघड नाही फक्त तुम्हाला कंडिशन कळणं महत्त्वाचं आहे कोणती किंमत काय घेणार याची किंमत काय घेणार आपण दिले त्याच्यानुसार हे करू शकतो एकदम ओल्ड प्रॉब्लेम सोप आहे तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून घ्या तर पहा विद्यार्थी मित्रांनो तर शेवटचा क्वेश्चन म्हणजे सॉरी आजच्या लेक्चर मधला शेवटचा क्वेश्चन थर्ड नंबरचा एकदम सोपा क्वेश्चन आहे तुम्ही आधी क्वेश्चन समजून घ्या काय म्हणतो बघा क्वेश्चन सचिन इन्व्हेस्टेड इन अ नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट समजा आता बघा एक सचिन नावाचा मुलगा आहे त्याला काय करायचंय राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये तो काय करतोय बघा आता काय करतोय द फर्स्ट इयर इज इन्व्हेस्टेड 5000 रुपीज म्हणजे पहिल्या वर्षी 5000 दुसऱ्या सेकंड इयरला 7000 आणि थर्ड इयरला 9000 फाइंड द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन 12 इयर म्हणजे एवढं तुम्ही समजून घ्या मराठीतून ह्याचा अर्थ समजून घ्या सचिनने राष्ट्रीय बचत गट किंवा राष्ट्रीय बचत गट प्रमाणपत्रामध्ये त्यानं पहिल्या वर्षी एक राष्ट्रीय बचत गट आहे तुम्हाला बचत गटाविषयी तर माहिती असेल बऱ्याच विद्यार्थ्यांना तर मग बचत गटात काय करतोय तो पहिल्या वर्षी 5000 भरतो दुसऱ्या वर्षी 7 तिसऱ्या वर्षी 9 पुन्हा किती भरणार 11 13 तर असं म्हणते किती मग टोटल 12 महिन्यात म्हणजे 12 इयर तर टोटल अमाऊंट दॅट इज इन्व्हेस्टमेंट म्हणजे 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती होईल 12 महिन्यातील का नाही तर 12 वर्षातील मग काय नाही आता तुम्हाला इथं कळतंय 5000 7000 9000 हे काय होईल दोन 9 आले इज अ सिक्वेन्स इज एपी कशामुळे कॉमन डिफरन्स सेम आहे तुम्हाला त्याच्यात काय सांगायची गरज नाही तुम्ही इथून पुढे कॅल्क्युलेशन करू शकता तर बघा एकदा मी तुम्हाला सांगतो क्वेश्चन मध्ये तर लक्ष द्यावा द अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय सचिन इन इच इयर आर एज फॉलोज म्हणजे सचिन दरवर्षी इच इयर म्हणजे वर्ष 12 म्हणजे 12 वर्ष भरणार तो पहिल्या वर्षी किती भरायला 5 दुसऱ्या वर्षी 7 तिसऱ्या 9 पुन्हा 11 पुन्हा 13 असे तो भरत चाललाय पैसे तर ते आपल्यामध्ये 12 वर्षात एकूण किती रुपये भरेल तर मग अबाव सिक्वेन्स इज एपी मला सांगा हे सिक्वेन्स काय एपी तर मग ह्याच्यात सांगा ए इक्वल टू किती येणार 5000 बी इक्वल टू काय येणार 7000 मायनस 5000 तर किती येत आहे 2000 कारण डी इज कॉन्स्टंट बरोबर आहे तर आता मला ह्याच्यात तुम्हाला एकच गोष्ट अवघड जाईल तर ती एन एन म्हणजे काय एन ची किंमत इथं काय येणार 12 आणि किती वर्षासाठी 12 वर्षासाठी तर मग तुम्ही इथे लिहू शकता एन इक्वल टू 12 तर आपल्याला किंमत काय काढायची आपल्याला टू म्हणजे फाईन एस ट्वेल्व मग आपल्याला फाईन काय करायचे एस ट्वेल्व म्हणजे 12 महिन्याचे किती रुपये होते झालं मग आता एस एनचा फॉर्म्युला वापरा एन ची किंमत आहे तुमच्याकडे मग काय येणार एस एन इक्वल टू n by 2 bracket 2a plus n minus 1 into d बरोबर आहे तर n ची किंमत किती आपल्याकडे s12 upon 2 bracket 2 into a किती 5000 plus n किती 12 minus 1 into d किती आहे 2000 बरोबर आहे तर करा कॅल्क्युलेशन इथे किती येणार 6 ब्रॅकेट 5 दोन्ही 10 बरोबर आहे 10000 प्लस 11 इंटू 2000 करा कॅल्क्युलेशन 6 ब्रॅकेट 10000 प्लस इथं 11 दोन्ही 22 आणि 30 ह्या दोघांची ऍडिशन करा त्याला एकदम मल्टिप्लाय करा 6 न बरोबर आहे तर किती येणार आहे 22 आणि 10 32 म्हणजे देअरफोर इन्व्हेस्टेड इक्वल टू 6 × 32000 बरोबर आहे 32000 त्याचा गुणाकार करा
किती आना शून्य एक दोन तीन सिक्स टू द ट्वेल्व वन एटीन नाइनटीन तर मग इथे एकूण किती पैसे जमा करून त्याच्याकडे किती पैसे होते एकोणीस एक लाख ब्याण्णव हजार एक लाख ब्याण्णव हजार म्हणजे सचिन इन्व्हेस्टेड वन लॅक नाईन्टी टू थाउजंड इन ट्वेल्व इयर मग बारा वर्षात तो किती रुपये जमा करायला एक लाख ब्याण्णव हजार आलं सर्वांच्या लक्षात तर अशा प्रकारे आपले तीन क्वेश्चन झाले आहे बरोबर आहे तर उद्याच्या लेक्चर मध्ये आपण काय करू बाकीचे तीन क्वेश्चन घेऊ आणि आपला हा चॅप्टर समाप्त होतोय बरोबर आहे मग आज अशा प्रकारे आपला अल्जेब्राचा 50-60% सिलेबस 50% सिलेबस कंप्लीट होतो पहिला चॅप्टर 12 दुसरा 12 12 12 24 आणि हा 10 मार्क 34 मार्क सिलेबस जवळपास आपला समाप्त झालाय तुम्ही जे जे आपला सिलेबस मॅथचा रिड्यूस सिलेबस केला किंवा कमी केलेला जे सिलेबस आहे तुम्ही ते टिक करून घ्या मी तुमच्या ग्रुपवर व्हिडिओ टाकलेले आहेत आणि तुम्ही जे टिक जे काही एक्झामला येणार नाही त्याचा तुम्ही फक्त अभ्यास करा कारण तुमच्या पुढील 11-12 सेट तुमच्या ते उपयोगाला येणार आहे फक्त तुम्हाला दहावीच्या बोर्ड एक्झामला तो सिलेबस येणार नाही तर हे सर्वांनी आता लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि सर्व विद्यार्थ्यांनी सांगितलेले होमवर्क करत चला सर्वांना धन्यवाद उद्याच्या लेक्चरमध्ये आपण भेटू